विक्री करताना जात आहे ती विचारली जाते आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सुरेश खाडेजी सर, जात जेव्हा विचारताय त्यानंतर खत दिलं जात आहे, कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? एक तर मी चौकशी करेन आणि याची काही मला हे माहीत नाही आहे, पण कालची गोष्ट घडली असेल तर मी आता सगळ्या कृषी अधिकाऱ्याला आणि कलेक्टरला मी ताबडतोब विचारेन की जेणेकरून ही जात विचारण्याचा प्रकार काय आहे. पण असं होऊ शकतं की गव्हर्नमेंटनं मागासवर्गीय लोकांना ओबीसी असेल, एनटी असेल, एसटी असेल, एससी असेल लोकांना त्यामध्ये काय फॅसिलिटीमध्ये खतं दिलेत का ही पहिली चौकशी करेन मी. आणि जर तशी जर दिलं असेल त्यांना फसले असेल तर जात विचारणं गृहित धरेल, त्यामुळे त्यांना जात विचारायला लागेल बाबा तू जातीचा कुठल्या आहे, तुझं काय का सर्टिफिकेट आहे का कुठलं, ह्या पद्धतीने करायला लागेल. पण ही खरी चौकशी करून मी तुम्हाला अवगत करेन ती, त्यामुळे मी पहिली चौकशी करतो कृषी अधिकारी कलेक्टरची. सांगली जिल्ह्यात तुम्ही पालकमंत्री आहात, तिथेच हे जी जीवसासने उघड केलेलं आहे की हा सगळा प्रकार तो तिथे सगळ्या दुकानात घडलेला आहे. दुकानदार सांगतोय की आम्हाला जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारतो तेव्हा आमच्याशी भांडणं पण होत आहेत, कारण की जात विचारणं अगोदर शाळेत आणि ज्यावेळेस सवलती रोज नवे डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहाला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नोकरीमध्ये तेव्हा जात विचारेल, मग आता खतासाठी देखील जात मी तेच चौकशी करेन गव्हर्नमेंटनं तसा काय प्लॅन आणि तसे आदेश दिलेत का, कारण हे मागासवर्गासाठी आणि एससी एससी ओबीसी एसटीसाठी आहे का, तर मी सगळी चौकशी करेन. जर त्यांच्यासाठी जर स्पेशल काय कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडमध्ये जात विचारावं लागेल आणि जाती दाखला त्यांना द्यावा लागेल, कारण हा जनरलचं जर ती वाटप नसेल आणि जर नुसतं मागासवर्ग वाटप असेल तर जात कंपल्सरी घ्यावंच लागेल आपल्याला. पण तसं झालंय का नाही झालंय हे मी सगळी चौकशी करून मी अवगत करेन. नक्कीच चौकशी करून आहे ती याची पूर्णतः माहिती दिली जाणार आहे. व्हिडिओ रवी सह गणेश खडेजी, चौतास मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे